Dear students, now we are going to discuss about rhyming words, rhyme scheme, figures of speech from this poem. Let's mark out the rhyming words from this poem. While marking the rhyming words, we have to see the ending words of the lines. Let's take the first four lines here. The ending words are daddy, small, footsteps and fall. Here, small and fall, these two words are similar in their ending sounds. So here we mark out these two words and we get the first rhyming pair from these four lines, small and all. Here we mark out the first rhyming word, small, fall. Let's mark out the rhyming words from the another stanzas. Second stanza, ending words are fast, see, daddy, me. See, me. These two words are similar in their ending sounds. So here we mark out another rhyming pair, see, me. In a third stanza, ending words are grown up, be, child, me. Here be and me. So next rhyming pair, be, me. In the last stanza, the ending words are right, true, daddy, you. Here true and you. These words are similar in their ending sounds. So here we get next rhyming pair, true, you. So in this poem we have four rhyming pairs. First, small, fall, see, me, be, me, and last, true, you. Students, let's we discuss about the rhyme scheme of this poem. या कवितेची rhyme scheme काय येईल याचा आता आपण या ठिकाणी विचार करूया. राईम स्कीम लिहित असताना परत आपण कवितेतील ओळीच्या शेवटच्या शब्दांचा आधार घेणार आहोत. राईम स्कीम ही इंग्रजीतील ए बी सी डी ह्या अल्फाबेटने प्रेझेंट केली जाते. कवितेतील पहिल्या शब्द ओळीतील पहिल्या शब्दासाठी ए हे अल्फाबेट आपण वापरलं पाहिजे. जर पहिल्या ओळीतील शब्द दुसऱ्या ओळीशी राईम साधणारा असेल तर आपण तेच अल्फाबेट रिपीट केलं पाहिजे. जर ते दोन्ही शब्द एकमेकाशी राईम साधणारे नसतील तर आपल्याला वेगळ्या अल्फाबेटचा वापर करावा लागतो. या ठिकाणी आपण पहिल्या चार ओळींचा विचार करूया. ह्या चार ओळीमध्ये जे शेवटचे शब्द आहेत त्यातील पहिला शब्द आहे डॅडी. तर डॅडी ह्या शब्दासाठी आपण ए हे अल्फाबेट वापरलेलं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये स्मॉल हा शब्द आलेला आहे. स्मॉल हा शब्द डॅडी ह्या शब्दाशी राईम साधणारा नसल्यामुळे आपण पहिल्या शब्दासाठी ए तर दुसऱ्या ओळीतील शब्दासाठी बी हे अक्षर वापरलं. तिसऱ्या ओळीमध्ये फुटस्टेप्स हा शब्द आलेला आहे. फुटस्टेप्स हा शब्द डॅडी, स्मॉल ह्या दोन्ही शब्दांशी राईम साधणारा नसल्यामुळे आपण त्याच्यासाठी सी हे अल्फाबेट वापरलेलं आहे. चौथ्या ओळीमध्ये फॉल हा शब्द आलेला आहे. मात्र दुसऱ्या ओळीतील स्मॉल ह्या शब्दाशी फॉल हा शब्द राईम साधणारा असल्यामुळे स्मॉल शब्दाला वापरलेले अल्फाबेट आपण या ठिकाणी रिपीट केलेलं आहे आणि म्हणून फॉल ह्या शब्दासाठी आपण बी हेच अक्षर घेतलेलं आहे. म्हणून ह्या पहिल्या स्टँडाची राईम स्कीम आपण ए बी सी बी अशी लिहिलेली आहे. आपण दुसऱ्या स्टँजाकडे जाऊया. दुसऱ्या स्टँजामध्ये पहिला शब्द आलेला आहे फास्ट. फास्ट हा शब्द पहिला असल्यामुळे आपण ए हा अल्फाबेट या ठिकाणी घेतलेला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये सी शब्द आलेला आहे. हा फास्टशी राईम साधणारा नसल्यामुळे आपण बी हे अल्फाबेट घेतलं. त्याचप्रमाणे तिसऱ्या ओळीमध्ये डॅडी हा शब्द पहिल्या दोन शब्दाशी राईम साधणारा नसल्यामुळे आपण सी हे अल्फाबेट घेतलेलं आहे. मात्र चौथ्या ओळीमध्ये
मी हा शब्द आलेला आहे, मी हा शब्द सी ह्या शब्दाशी राईम साधणारा असल्यामुळे सी शब्दाला आपण बी हे अल्फाबेट वापरलेलं आहे, म्हणून मी ह्या शब्दाला सुद्धा बी हेच अल्फाबेट वापरलेलं आहे। अशा प्रकारे सेकंड स्टँडर्डची ही राईम स्कीम ए बी सी बी अशी आपल्याला मिळते। त्याचप्रमाणे जर आपण बाकीच्या दोन स्टँडर्डचा विचार केला असता, दुसरा आणि चौथा ओळीतील शब्द हे एकमेकाशी राईम साधणारे असल्यामुळे चारही स्टँजामध्ये ए बी सी बी हीच राईम स्कीम फॉलो केलेली आहे, म्हणून आपण म्हणू शकतो द राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज ए बी सी बी। फिगर्स ऑफ स्पीच, लेट्स डिस्कस अबाउट द फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम दिस पोएम। फर्स्ट फिगर ऑफ स्पीच एलिट्रेशन। इन द फर्स्ट स्टैंजा वी हैव अ सेकेंड लाइन, आई एम फॉलोइंग इन योर फुटस्टेप्स। Here, sound F is repeated pleasingly. And the second example, walk a little slower, daddy, said a little child so small. Here, sound S is repeated pleasingly. So, here we got the two examples of alliteration. Next figure of speech, repetition, walk a little slower. This line is repeated in the poem. So, it's an example of repetition. Third, metaphor, walk a little slower. Here, the word walk is not only referred to the act of walking, but also the walk is referred to the act of doing actions and behavior. Next example of metaphor, I am following in your footsteps. Here, the footsteps are directly referred with the father's mannerism or traits of behaving.